आता बरेच विद्यार्थ्याला खूप काही आता याच्यामध्ये प्रोसेसमध्ये प्रश्न आहेत की BMS प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन आहे. आता पाहिलं असतं या ठिकाणी MBBSसाठी महाराष्ट्रातले मोजके मुलं या ठिकाणी सिलेक्टेड, म्हणजे महाराष्ट्रातलेच मॅक्झिमम मुलं या ठिकाणी सिलेक्टेड असतात, पण मॅक्झिमम जो क्राऊड असतो हा BMS प्रवेश प्रक्रियेसाठी असतो. मग याच्यासाठी बरेच विद्यार्थी या ठिकाणी वेट करत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो, जशी आपली या ठिकाणी MCC प्रवेश प्रक्रिया चालू झाली, तशीच आपली AA CCC हे प्रवेश प्रक्रिया पहिल्यांदा चालू होईल, त्याचे रजिस्ट्रेशन चालू होतील आणि त्याची फर्स्ट लिस्ट लागल्यानंतरच आपल्या महाराष्ट्राची फर्स्ट लिस्ट लागत असते, हे लक्षात राहू द्या. बऱ्याच या ठिकाणी काही PDF व्हायरल झाले आहेत, बऱ्याच काही फोटो व्हायरल झाले आहेत की त्याच्यामध्ये BMS चॉईस फिलिपिंगची डेट 10 किंवा 12 अशी मेन्शन केलेली आहे, पण ज्यावेळेस आपण तिन्ही साईड चेक केल्या त्यावेळेस कुठल्या साईडवरती अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली नाही की BMS प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल याबाबत. तर विद्यार्थी पालक जे आपल्या टेलिग्राम ग्रुपला आहेत किंवा जे पर्सनल काउन्सिलिंगला जॉईन आहेत, अशा विद्यार्थ्यांना जेही ऑथेंटिक माहिती आहे हे त्या त्यावेळेस त्यांच्या ग्रुपवरती येतच राहणार आहे. याबद्दल तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे आणि कुठल्या फेक इन्फॉर्मेशनला या ठिकाणी बळी नका पडू आणि कुठलेही फॉर्म भरू नका कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन. आपली जी ऑथेंटिक वेबसाईट आहे हे MHA CET SEL आहे, त्या MHA CET SEL वरच तुम्हाला या सर्व इन्फॉर्मेशन येणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे BMSच्या विद्यार्थ्यांनी जास्त काळजी न करता किंवा पॅनिक न होता यामध्ये आपल्याला जेव्हा डेट्स येतील त्याच वेळेस फक्त आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिपिंग करायची आहे, कारण आपलं रजिस्ट्रेशन तर या ठिकाणी ऑलरेडी झालेलंच आहे, त्यामुळे आपल्याला रजिस्ट्रेशन डबल करायची आवश्यकता नाही आहे. जे रजिस्ट्रेशन आपण केले हे ते रजिस्ट्रेशन आपलं तिन्ही ग्रुपसाठीचं रजिस्ट्रेशन आहे, लाईक दॅट MBBS BDS, त्यानंतर BMS BHMS, त्यानंतर BUMS, त्यानंतर फिजिओथेरपी स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी आणि BSc नर्सिंग, या सर्व प्रोसेससाठी तुमचं हे रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. याच्यामध्ये आणखी मी मागेही म्हटलं की लास्ट इयरपेक्षा यावर्षी महाराष्ट्र मेडिकल प्रोसेसमध्ये बरेच कमी रजिस्ट्रेशन आहेत, बरोबर आहे. तर हे जे सध्याची गोंधळलेली प्रोसेस आणि जे घाई गडबडची प्रोसेस झाली आहे याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता आलं नाही आहे. तर त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे मॉपअप राऊंडला आपल्याला या ठिकाणी या प्रवेश प्रक्रियेत आपल्याला आणखी एक वेळेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला चान्स दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. आता ते प्रश्न काय आहेत, प्रथम प्रवेश फेरीत म्हणजे फर्स्ट राऊंडमधून फ्री एक्झिट घेणे शक्य आहे का, बरोबर आहे. कारण हा प्रश्न पडला आहे जे विद्यार्थी रिपीट केलेले आहेत किंवा गेल्या वर्षी विद्यार्थी प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केले आहेत ह्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे. तर विद्यार्थी आणि पालकांना सांगतो, यावर्षी टोटल ॲडमिशन प्रोसेस वेगळी आहे. तर तुम्ही कॅप राऊंड 1 अलॉटमेंट झाली तरी रिपोर्टिंगला नाही गेलात तरी सेकंड राऊंडला एलिजिबल असणार आहात, समजा गेलात तरी तुम्ही सेकंड राऊंडला एलिजिबल असणार आहात, फक्त रिटेशन आपल्याला सबमिट करायचं नाही आहे त्या ठिकाणी. आणि जेही विद्यार्थी या ठिकाणी सी ग्रुपमधनं आहेत किंवा A ग्रुपमधनं आहेत अशा विद्यार्थ्याची जी अलॉटमेंट जे झाली आहे, पण या विद्यार्थ्यांना कॉलेजला जॉईनच व्हायचं नाही तर आपल्याला या ठिकाणी काहीच करायची आवश्यकता नाही आहे. आपण आपल्या घरी व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी म्हणत असतील की आम्ही जर जॉईन नाही केलं तर आम्ही या ठिकाणी नॉट अलॉटेड असाल फॉर फ्युचर राऊंडसाठी, तर असं नाही आहे यावर्षी. यावर्षी टोटली ॲडमिशन प्रोसेस डिफरंट आहे, ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही आहे. जर आपण या ठिकाणी काहीच न करता जरी घरी बसलात राऊंडला लागला असेल तरी आपल्याला या ठिकाणी काही अडचण येणार नाही आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर आय गॉट BDS बट आय वॉन्ट टू MBBS कॉलेज इन बट आय डोंट वॉन्ट दॅट द कॉलेज, सो इफ डोंट रिपोर्ट द कॉलेज विल आय एलिजिबल फॉर नेक्स्ट राऊंड. हे जे क्वेश्चन घेतलेले आहेत हे क्वेश्चन आपल्या यूट्यूबच्या जे विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले होते व्हिडिओला, तर मी दरवेळेस तुम्हाला म्हणतो की आपल्या कमेंट्सचा आम्ही 100% विचार करू आणि त्या कमेंट्सवरती तुम्हाला 100% या ठिकाणी काय आन्सर आहेत हे आपण देऊ. आणि हे जे सर्व क्वेश्चन आहेत हे विद्यार्थ्यांनी विचारलेले क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे या प्रत्येक क्वेश्चनचं जेवढे माझ्याकडे अवेलेबल आहे त्या प्रत्येक क्वेश्चनचं मी आन्सर देणार आहे. तर या विद्यार्थ्याचा असा प्रश्न आहे की मला या राऊंडला BDS कॉलेज मिळालं आहे, पण या ठिकाणी मला BDS कॉलेज घ्यायचं नाही आहे, मला या ठिकाणी MBBSची सीट मिळवायची आहे, तर मी कॉलेजला रिपोर्ट करणं गरजेचं आहे का. तर आपण रिपोर्ट जरी नाही केलं तर या ठिकाणी काही अडचण नाही आहे. आणि आपण या ठिकाणी रिपोर्ट जरी नसेल केलं तर पुढचा जो नेक्स्ट राऊंड असेल त्या राऊंडसाठी आपण इलिजिबल असणार आहात.
असं नाही की आपण या राऊंडला कॉलेजला जाऊन रिपोर्ट नाही केलं म्हणजे आपण सेकंड राऊंडमधून बाहेर पडलात किंवा पुढच्या कुठल्याच प्रोसेसमध्ये आपण एलिजिबल राहणार आहात असं नाही आहे. हे जे रूल आहेत हे लास्ट इयरचे रूल आहेत. यावर्षी आपण कुठल्याही राऊंडला या ठिकाणी फ्री एक्झिट करता येईल. कधीपर्यंत? राऊंड 1 आणि राऊंड 2 याच्यामध्ये आपल्याला करता येणार आहे. कारण राऊंड 2ला जरी तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तरी त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे की न घ्यायचं आहे हे डिसिजन सेल्फ तुमचं असणार आहे. जरी तुम्ही सेकंड राऊंडला ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही डायरेक्टली मॉपअप राऊंडसाठी फ्रेश रजिस्ट्रेशन करून प्रोसेसमध्ये जॉईन होऊ शकतात. लक्षात घ्या, राऊंड 1ला कॉलेज मिळालं, राऊंड 2लाही कॉलेज मिळालं, पण एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं मला हे कॉलेज घ्यायचंच नाही आहे, हे कॉलेज माझ्या मनासारखंच नाही आहे, तर तुम्ही या ठिकाणी जे सेकंड राऊंडचं कॉलेज आहे हे तुम्ही सोडून पुढील मॉपअप राऊंडसाठी जाऊ शकतात. पण कंडिशन नीट आहे का, हे दोन्ही राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं असेल तरी तुमचं कुठलंच तुम्हाला सेव राहणार नाही, हे लक्षात राहू द्या. आणि याच्यामध्ये आणखी एक विद्यार्थ्याचा क्वेश्चन आहे, ज्यावेळेस आपण फर्स्ट राऊंडला एखादं कॉलेज मिळवू आणि आपल्याला सेकंड राऊंडला आपण बेटरमेंटसाठी जाऊ, तर सेकंड राऊंडला जर इनकेस आपल्याला कुठलं कॉलेज मिळालं तर फर्स्ट राऊंडचं कॉलेज आपलं राहतं का, किंवा आम्ही त्या दोन्ही ऑप्शनमधून कुठला एक बेटर ऑप्शन निवडू शकतो का, हा बऱ्याच विद्यार्थी पालकांना क्वेश्चन आहे. बरेच आज पालक रिपोर्टिंग सेंटरवरती जाऊन हा क्वेश्चन विचारत होते, सर आम्ही तर आता ह्या राऊंडला घेतलं तर पुढच्या राऊंडमध्ये आम्हाला जर कॉलेज या ठिकाणी नाही मिळालं तर आमचं हे कॉलेज राहील का. तर यस, जर तुम्हाला नीट ऐकून घ्या, जर तुमची न्यू अलॉटमेंट झालं नाही, नवीन कॉलेज जर तुम्हाला मिळालं नाही तर फर्स्ट कॉलेज तुमचं तसंच राहणार आहे. इनकेस तुम्हाला न्यू अलॉटमेंट मिळाली तर पहिलं कॉलेज बाय डिफॉल्ट निघून जाणार आहे, हे लक्षात राहू द्या. आणि आपल्याला ॲट अ टाईम टू अलॉटमेंट नसणार आहेत, ॲट अ टाईम आपल्याला कुठलीही एकच अलॉटमेंट असणार आहे. ॲट अ टाईम आपण दोन्ही अलॉटमेंट घेऊन विचार करू शकणार नाही की मी फर्स्टवाले घेऊ का सेकंड राऊंडमध्ये जे मिळाले ते घेऊ. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी हे क्लिअर करून घ्यायचं आहे, कुठलीही एकच अलॉटमेंट राहणार आहे आपली. एकदर नवीन कॉलेज लागलं तर पहिलं गेलं, नवीन नाही लागलं तर पहिलं सेव राहिलं, एक लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी, सर मला AIQ थ्रू सीट मिळाली आहे पण मला पुढचे राऊंड पण अटेंड करायचे आहे, पण कॉलेजवाल्यांनी DD घेऊन बोलवलं आहे, पुढे काय प्रोसेस करू. जर आपल्याला या ठिकाणी AIQ जर मिळालं असेल आणि आपल्याला या ठिकाणी DD अमाऊंट खूप जास्त सांगितली असेल तर आपल्याला या ठिकाणी जर आपली अमाऊंट या ठिकाणी पेएबल नसाल आपण तर या ठिकाणी आपल्याला कॉलेजला जायची काही आवश्यकता नाही आहे. कॉलेजला नाही गेला तर आपला कुठला लॉस होणार नाही आहे, तुम्ही फ्रेश चॉईस सेकंड राऊंडला भरून पुढचा जो राऊंड आहे तो या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात. त्या राऊंडमध्ये तुम्ही जात असताना तुम्हाला कुठलाच लॉस होणार नाही आहे, तुम्ही जे पुन्हा फ्रेश चॉईस या ठिकाणी भरून नेक्स्ट राऊंडसाठी फ्रेशली एलिजिबल राहणार, त्याच्यासाठी तुम्हाला काही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्याचा, नेक्स्ट राऊंड मे डिझायर कॉलेज नाही मिला कोई और मिला तो मॉपअप राऊंड मे कैसे जाएंगे. ठीक आहे, तर आता मी पहिला क्वेश्चनचा आन्सर देतो. जर आपल्याला सेकंड राऊंडला हे जर आपल्या मनासारखं कॉलेज मिळालं नाही आणि जर ते आपल्याला कॉलेज घ्यायचंच नसेल तर आपल्याला ज्यावेळेस आपण मॉपअप राऊंडला जात असाल त्यावेळेस आपल्याला दोन्ही कॉलेजचा क्लेम आपला 0 असेल, दोन्ही कॉलेजमध्ये आपल्याला कुठल्याच सीटसाठी विचार केला जाणार नाही आहे, आणि जे आपण मॉपअप राऊंडला विद्यार्थी जाणार आहेत त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे. फ्रेश रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कुठली कॉस्ट लागणार नाही या ठिकाणी, पण तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून न्यू चॉईस फिलिंग करायची आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी जे दोन्ही राऊंडला कॉलेज मिळालेत हे तुमचे दोन्ही कॉलेज निघून जाणार आहेत, आणि जे तुम्हाला मॉपअपला मिळेल ते तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. विद्यार्थी या ठिकाणी एक्सपेक्टेशन असं करू शकणार नाही की समजा मॉपअपला मी या ठिकाणी चांगलंच कॉलेज मिळू शकेल किंवा चांगलंच कॉलेज मिळेल, कारण या राऊंडला जर विचार केला असता ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या MBBS BDS कॉलेजच्या, जर MBBS बाबत मी सांगेल, MBBSच्या ऑलमोस्ट 95% सीट्स निघून गेलेल्या असतील फॉर GMC गव्हर्नमेंट कॉलेजच्या. बरोबर आहे, GMC मधला कुठलाच मुलगा या ठिकाणी, मला नाही वाटत, माय एक्सपिरियन्स म्हणून सांगतो कारण जे मुलांची चर्चा होतं त्याच्या अनुसार सांगतो, की दुसऱ्या राऊंडनंतर मला ज्या असं वाटतं की GMCच्या एवढ्या जास्त काही सीट्स राहणार नाहीत, मोजक्या सीट राहतील ते पण स्पेसिफिक रिझर्वेशनांतर्गत. कुठल्या विद्यार्थ्याच्या ऑर्फॅनच्या सीट असतील, फिजिकल हँडिकॅपच्या सीट असतील, अशा सीट या ठिकाणी वॅकंट राहतील, पण जे तुमच्या कॅटेगरीवाईज अलॉटमेंट झालेल्या सीट्स आहेत या सीट्स या ठिकाणी राहणार नाही आहेत. त्यामुळं आपण जरी मॉपअप राऊंडला जात असाल तर या ठिकाणी आपण एक रिस्कमधून जात आहेत, हे लक्षात राहू द्या. मॉपअप राऊंडला जात असताना रिस्क फ्री कोण असणार आहे हे लक्षात राहू द्या. ज्यावेळेस आपण मॉपअप राऊंडला जाऊ, ज्या विद्यार्थ्याचं कॅप राऊंड 1 ॲज वेल ॲज कॅप राऊंड 2 याच्यामध्ये कुठंच सिलेक्शन झालं नाही तर त्या विद्यार्थ्याला मॉपअप राऊंडमध्ये जाऊन ॲडमिशन मिळवायला काहीच अडचण नसणार आहे. तो विद्यार्थी सेफ साईड या ठिकाणी मॉपअप राऊंडला जाऊ शकतो, काही अडचण नाही आहे. पण जे विद्यार्थी ऑलरेडी सेकंड राऊंडमध्ये आलाउट